मला एक दिवस या देशाचा पंतप्रधान बनवा, फक्त एक दिवस, एक दिवस, एक दिवसात पंजाब आणि काश्मीरचा प्रश्न सोडून दाखव, एक दिवसात. ही माझी एकट्याची नव्हे, मी शिवसेना प्रमुख जरूर, पण तुमची ताकद माझ्या बरोबर आहे, शिवसेना प्रमुख. तुझ्याकडे जर आत्मविश्वास असेल, सेल्फ कॉन्फिडन्स, तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा, तुला मरण नाही. शिवसैनिक हा बाजूला करून मला शिवसेना प्रमुख म्हणून मिळवता येणार नाही. तुमच्याकडनं कधी शांतता आणि सुव्यवस्था सांभाळली जाणार नसेल. माझ्या प्रत्येक शिवसैनिकाच्या हातामध्ये मला स्टेमिना द्यावीच लागेल. मी तयार केले त्यांच्या पाठीचा कणा ताट करायला शिवसेना कारणीभूत आहे, बाकी तुम्ही कोणी केलं नाही. उलट कुठचंही व्यसन चालणार नाही. शिवसेना नसते तर या मुंबईमध्ये मागमुसही लागला नसता, मराठी माणूस कुठच्या कुठे फेकला गेला असता. आणि मुंबईचं नाक आपल्या हातात ठेवल्यामुळे महाराष्ट्राला सुद्धा कोणी हलू शकत नाही. ज्याला मी पंतप्रधानांना भेटलो, पंतप्रधानांचं एक वाक्य, तुमच्या शिवसेना प्रमुखांच्या बाबतीत फार महत्वाचं आहे, थोडा भाव खातो म्हणा मी. पण त्यांनी मला सांगितलं की वेल मिस्टर ठाकरे, युअर व्हॉइस इज नॉट ओनली इम्पॉर्टंट इन महाराष्ट्र बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द कंट्री. पुढे एक आमदार तर शिवसेनेचा सुटला तर मात्र कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा. माझे शब्द हे बंदुकीच्या गोळीसारखे असतात, गेली गोळी की गेली पर शोधत नाही कुठे पडली. सूरत सूरत है लेकिन मुंबई खूबसूरत है. मात्र वयाने म्हातारे जरी झालात तरी विचाराने म्हातारे कदापि होऊ नका. तू आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.